पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून पुणे पालिकेत सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निश्चित आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील बोलताना म्हणाले, विकासाची खोटी स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे भ्रष्टाचाराची जी मालिका चालवली आहे ती थांबवावी. पुणेकरांनी पैसे खाण्यासाठी नव्हे तर विकास करण्यासाठी सत्ता दिलेली आहे. भाजप विसरले आहे. दरवेळी प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने प्रश्न निर्माण करायचे आणि त्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यात पैसे खायचे. सातत्याने सत्ताधारी भाजपचा हा भ्रष्टाचार चाललेला आहे. मार्च 2017 मध्ये या महानगरपालिकेत पुणेकर जनतेला खोटी आश्वासनं, खोटी स्वप्न विकासाची दाखवून सत्ता आणली आणि सत्ता मिळाल्यावर पुणेकरांची लूट या महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने चालू केलेली आहे. आपण जर बघितलं गेल्या जवळपास 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या जी काही प्रकरणं घडली त्याच्यामध्ये सातत्यानं सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्यावरती अन्याय केला आहे. पुणेकरांचे कररूपाचे त्यांच्या घामाचा जो पैसा आहे त्याच्यावर डल्ला मारायचा नित्य प्रयत्न केला. अगदी गल्लीबोळात केलेल्या काँक्रीटपासून फुटपाथपासून तर खड्डे बुजवण्यामधल्या उपद्व्यापापासून कचऱ्यामध्ये मलई खाण्यापासून तर 14-14 लाखाचं एक एक झाड लावण्यापासून जलपर्णीपासून ते कात्रज कोंडव्या रोडचा ताबा नसताना अभाऊचं टेंडर काढून BRT मार्गावर कात्रजच्या नगर रोडच्या शेकडो कोटी रुपये खर्च करून त्यातून बस बसत नाही असा अजब जावई कारभार या पुणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे. एका बाजूला प्रशासनाला जर विचारलं की किती पैसे खर्च झाले तर प्रशासन आकडे सांगत नाही. दुसऱ्या बाजूला भाजपचे पदाधिकारी धडाधड निर्णय घेत आहेत. यापुढे जर हे घोटाळे थांबले नाही तर पुणे शहरात तुमचे फिरणे मुश्किल करू असा इशारा देखील तुपे यांनी दिला.